नमस्कार, लाईफ अराउंड असच्या या भागात आपण ओळख करून घेणार आहोत अजून एका पक्ष्याची. बघूयात आजची स्पेशी कोणती आहे. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांपैकी अजून एक सुंदर आणि कॉमन पक्षी म्हणजे ग्रीन बी ईटर. मराठीत याला वेडा राघू म्हणतात. याच्या मराठी आणि इंग्लिश दोन्ही नावांवरून त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळते. बी ईटर म्हणजे माशी खाणारा, यावरून तो इन्सेक्टिवोरस म्हणजे कीटकभक्षी आहे हे कळतं. तो मुख्यतः हवेत उडणारे कीटक हवेतच शिकार करून पकडतो. आणि जसे कीटक वेडेवाकडे उडतात त्याचा पाठलाग करताना हाही तसाच वेडावाकडा उडतो आणि कीडा माशी पकडून आपल्या जागेवर येऊन बसतो. त्याच्या अशा उडण्यामुळे त्याला वेडा राघू म्हणतात. तर हा वेडा राघू खूप कॉमन आहे. महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात सगळीकडे सापडतो. पुण्या मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये टेकडी, नदी, नाले अशा नॅचरल हॅबिटॅट्समध्ये आपल्याला दिसतो आणि लहान शहरात, गावात, खेड्यापाड्यात तर कुठेही अगदी सहज दिसतो. आता पक्षी जिथे बसतात किंवा विसावतात त्याला पर्च असं म्हणतात. तर वेडा राघूची फेवरेट पर्चिंगची जागा म्हणजे टेलिफोनच्या किंवा इतर वायर्स, झाडाच्या बाहेर आलेल्या फांद्या अशा प्रकारच्या असतात. म्हणजे जिथे त्याला हवेत पटकन गिरकी घेऊन परत बसता येईल अशा जागा. आता ह्याचा आवाज ऐकूयात आपण. आवाज ओळखीचा वाटतोय. येस, सो असा आवाज आला तुम्हाला किंवा वेडा राघू दिसला तर ह्या आवाजाचं ऑब्झर्वेशन नक्की करा. वेडा राघू राहण्यासाठी नदी, नाले, ओढ्यांचे किनारे शोधतात. किनाऱ्याच्या उभ्या भिंतींमध्ये बीळ बनवून त्यात ते अंडी घालतात. आता निसर्गात कोणत्याही एका स्पीशीजचं पॉप्युलेशन वाढत गेलं तर दुसरी पॉप्युलेशन ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते आणि इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन करते. तर वेडा राघू हा इन्सेक्टिवोरस आहे, म्हणजे तो इन्सेक्ट्सच्या पॉप्युलेशनवर कंट्रोल ठेवतो आणि इकोसिस्टीममध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. बी ईटर्सच्या इतरही प्रजाती महाराष्ट्रात दिसतात. त्याच्या आकारात, रंगात बराच फरक असतो. फॉर एक्झाम्पल, ब्लू बिअर्डेड बी ईटर म्हणजे दाढीवाल्या राघूला निळी दाढी असते. ब्लू चिक्ड बी ईटरचा गाल निळा असतो. ब्लू टेल्ड बी ईटर याची शेपूट निळी असते. तर चेस्टनट हेडेड बी ईटर याचं डोकं ब्राउनिश रंगाचं असतं. पण ह्यांच्यातला सर्वात कॉमन दिसणारा बी ईटर म्हणजे आपला ग्रीन बी ईटर म्हणजे वेडा राघू. तर हा होता वेडा राघू. वेडा राघू तुम्हाला परत दिसला तर नक्की ऑब्झर्व करा, त्याचा आवाज ऐका, तो कुठे दिसतोय, तो काय करतोय हे नक्की बघा. तुमचे ऑब्झर्वेशन्स असेच चालू ठेवा. कीप ऑब्झर्विंग नेचर, कीप वॉचिंग लाईफ अराउंड अस. थँक्यू.